आकाशिक रेकॉर्ड्स भाग दोन ब्रह्मांडाची स्क्रिप्ट व आत्म्याची स्क्रिप्ट बेहेची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे समस्त ब्रह्मांडाचे कार्य अतिशय सुरळीतपणे चालते पण ते का चालते कोण चालवितो आणि कसे चालते तसेच वेगवेगळ्या धर्मगुरू मेसेंजर पैगंबर यांनी भविष्यवाणी केल्या त्यामागे कोणती शक्ती कार्यरत आहे हे आपण बापूजींकडून अलौकिक पालौकिक ज्ञानातून ऐकूया बेहेदचे बापूजी व अनंतभय्यामधील एक रहस्यमय संवाद अनंतभया परमशांती बापूजी आकाशिक रेकॉर्ड्स भाग एक पूर्ण झाला असून आपण बोलत होतो की अनेक शतक पैगंबर आणि भविष्यवक्ते दावा करत आले की त्यांचा परग्रहाशी संबंध आहे आणि तेथून ते ज्ञान ते प्राप्त करत असतात याबद्दल आपले काय मत बापूजी म्हणतात बघा जेवढे धर्मगुरू मेसेंजर पैगंबर आले ते सर्व वरच्या लोकातील मेसेज देतात जर त्यांनी वरच्या गोष्टी सांगितल्या तर त्यांचा वरील सूक्ष्म जगातील आत्म्याशी संबंध होत असतो सायन्सवाल्यांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून शोध लावतात हे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितले अनंत भया बापूजी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोन व्यक्तींचा एकच शोध लावणे शक्य आहे का जसे रेडिओ टेलिफोनचा शोध दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून बरोबर एकाच वेळी शोध लागले बापूजी म्हणतात बघा वरून सूक्ष्म वतनातून दोन सूक्ष्म आत्मे आले त्यांनी दोन मानवी आत्म्यांना रेज मारून प्रेरित केले एकाच प्रकारची माहिती त्या दोन सूक्ष्म वतनातील आत्म्यांना होती त्यांनी दोन वेगवेगळ्या मानवी आत्म्याकडून एकाच प्रकारचा शोध लावला तर असे दोन किंवा जास्त आत्म्याकडून करून घेऊ शकतात अनंतभया बापूजी जॅट इंजिन तयार करणारे दोन लोक दोघेही वेगवेगळ्या देशातील एकमेकांचे शत्रू होते आणि एकाच वेळी दोघांनी जेट इंजिन दो एकसारखे एक बनवले ही तर कमालच झाली बापूजी म्हणतात होय वरच्या दोन सूक्ष्म जगातील आत्म्यांना जेट इंजिन बनवण्याची माहिती होती त्यांनी दोन मनुष्याकडून एकसारखे इंजिन बनवले अनंत भया बरं आकाशिक रेकॉर्डमध्ये स्क्रिप्ट लिहिली असते का ज्याच्यानुसार आपण मनुष्य कार्य करत असतो हे फार मनोरंजक वाटते बापूजी म्हणतात बघा सांगतो जेव्हा ब्रह्मांडाचा रचनाकार शिव निराकारातून आकारी बनून विष्णूची रचना करतो मग विष्णूच्या नाभीतून ब्रह्माची उत्पत्ती होते ब्रह्मा सात सप्तर्षींची निर्मिती करून संपूर्ण ब्रह्मांडाची रचना करतो हे मी क्रिएशन ऑफ युनिवर्स मल्टिवर्समध्ये सांगितले कोणत्याही ब्रह्मांडाची रचना होती तेव्हा त्याचे स्क्रिप्ट बनवली असते जसे आपल्या ब्रह्मांडातील ब्रह्माची शंभर वर्ष असते ही आपली स्क्रिप्ट बनली शिव ब्रह्माद्वारे सृजन करतो विष्णूद्वारे पालक आणि शंकराद्वारे विनाश करून घेतो ज्यांना त्रिदेव म्हणतात आधी स्क्रिप्ट लिहिली जाते मग परिस्थितीप्रमाणे थोडी मागे पुढे होते त्याच्यात भर किंवा थोडाफार बदल देखील होतो तीच चालेल असं नाही स्क्रिप्ट लिहिताना परिस्थितीचा अंदाज घेतला जातो अनंत भया अर्थात ही संपूर्ण ब्रह्मांडाची स्क्रिप्ट एका व्यक्तीची नाही बापूजी म्हणतात महाशिव महाब्रह्मांडाची स्क्रिप्ट लिहितात महाविष्णूद्वारे महाब्रह्मा महाब्रह्मा महाइंद्रद्वारे पूर्ण स्क्रिप्ट लिहून काम करून घेतो महाशक्तीद्वारा लिहून संपूर्ण ब्रह्मांड चालवत असतात त्याचप्रमाणे युनिवर्सची देखील लिहिली जाते एकदा मी कुठेतरी ऐकले होते एक सायंटिस्ट म्हणत होता की रेतीच्या कणाइतका शक्तिशाली युनिवर्सच्या निर्मातामध्ये संपूर्ण युनिवर्सचा रेकॉर्ड असतो जर तुम्ही त्यात पाहिले तर त्यातून संपूर्ण युनिवर्स कधी कसे व का निर्माण झाले त्यातील संपूर्ण रेकॉर्ड तुम्हाला मिळते अशाच प्रकारे प्रत्येकाचे स्क्रिप्ट असते जसे ब्रह्मांडाचे रचनाकार शिव महाशिव परम महाशिव परम परम महाशिव ऑलमायटी ऑथॉरिटींचा राम आणि कृष्णाचा अवतार त्यांच्या एकेकाचे आयोजन करून स्क्रिप्ट केले जाते व नंतर अवतार होतात ऑलमायटी धरतीवर धर्तीवर येऊन काय काय करतील आणि काय करणार नाही याची स्क्रिप्ट लिहिली असते पण त्यामध्ये आवश्यकतानुसार त्याच्यात भर किंवा थोडाफार काही बदल होत असतो अनंत भैया तर काही सुद्धा स्क्रिप्ट लिहिली जाते का बापूजी म्हणतात मनुष्य आत्म्यांना देखील वेगवेगळ्या लेअरमध्ये जाऊन आत्म्याच्या शक्तीनुसार लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे संपूर्ण ब्रह्मांडाची स्क्रिप्ट लिहिली आहे ब्रह्मांडात निर्माण झालेल्या आत्म्यांना स्वातंत्र्य असते ना अनंत भैया आपल्याला असे म्हणायचे की मनुष्य स्वेच्छेने करू शकतात ब्रह्मांड स्वतःच्या स्वेच्छेने करू शकत नाही ते आधीच लिहिलेले असते बापूजी म्हणतात ब्रह्मांडाची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिलेली असते भैया लिहिली असेल तर स्वतंत्र इच्छा असणार नाही बापूजी म्हणतात तसं नव्हे जसं एक ब्रह्मांड त्यात निर्माण झालेल्या आत्म्यात शक्ती असेल तर हाय डायमेन्शनमध्ये विष्णूपुरीत ब्रह्मापुरीत राहील खाली घसरत जात नाही परंतु जे आत्मी खाली जातात त्यांच्यासाठी ब्रह्माने धरती बनवली पुन्हा अधपतन झाले म्हणून धरतीच्या खाली सात पाताळ लोक बनवले नंतर त्याच्याही खाली पंचावन्न करोड नरकही बनवले अनंत भया बापूजी कोणीतरी प्रॅडिक्शन केले होते की त्याला अमूक वयात कॅन्सर होईल आणि शरीर सोडावे लागेल असे आकाशिक रेकॉर्ड किंवा भूताद्वारे सांगितले तर तो ती स्क्रिप्ट खोडून भविष्यातील कॅन्सर डिलीट करू शकतो बापूजी म्हणतात बघा आत्मा आपल्या मनाचा आपल्या शरीराचा मालक आहे आत्मा आपल्या मनाने विचार करतो त्याप्रमाणे शरीरात रोग होतो मनाचा शरीरावर परिणाम होतो त्याला हवे असेल तर तो आत्म्याचे ज्ञान घेऊन आत्म्यात शक्ती घेऊ शकतो ऑलमायटी ऑथॉरिटीकडून शक्ती घेतली तर त्याचे सूक्ष्म शरीर कारण शरीर चार्ज होईल आत्म्याची स्क्रिप्ट ते स्वतःच लिहितात ब्रह्मा ब्रह्मांडाची स्क्रिप्ट लिहितो आत्म्याची स्क्रिप्ट लिहित नाही अनंत भया आपले जे काही आकाशिक रेकॉर्ड आहे त्याला आतापासून एडिट करण्यास सुरू करा बापूजी म्हणतात कोणताही आत्मा शक्ती घेऊन रोग नष्ट करू शकतो आमचे आजारावर खूप व्हिडिओ आहेत ना सर्व प्रकारचे रोग नष्ट करू शकतात आत्म्याची कर्मातीत अवस्था झाली की शरीर सोडल्यावर जिथून आला होता तेथे पोचू शकतो अनंत भैया हे तर आपण खूप छान सांगितले बापूजी म्हणतात आत्म्यात शक्ती घेऊन कर्मातीत अवस्था झाली की शरीर सोडू शकतो अथवा त्याची इच्छा असल्यास आत्मस्वरूपात स्थित होऊन परमशांतीच्या व्हायब्रेशनने दुनियेचे वायुमंडळसुद्धा बदलू शकतो अनंत भया याचा अर्थ आपण चांगले कार्य केले आणि चांगल्या विचारांचे व्हायब्रेशन दुनियेत पसरविले तर आकाशी रिकॉर्डमध्ये चांगला डेटा जाईल आणि त्याचा चांगलाच परिणाम होईल बापूजी बाबा वांगाने सांगितले होते की आकाशात तीन युफ घेट्या घालत एकत्र फिरत आहे आणि त्या एलियन्सने त्याला एका विशिष्ट घटनेविषयी सतर्क रहा अशी सूचना पण दिली होती ती कोणतीही घटना हे सांगितली नाही त्यांनी सांगितले की पुढील दोनशे वर्षात मानव एलियन्सच्या संपर्कात येतील दोन हजार एकशे त्र्याऐंशीमध्ये मंगळ ग्रहावर वसते होईल दोन हजार एकशे तीसमध्ये मनुष्य समुद्राखाली राहू लागते तीन उ उडणाऱ्या युओफोने बाबा बांगाना भविष्यवाणी सांगितली त्याबद्दल आपण काय सांगाल असे तीन युफो असतील की हजारो युफो असतील भविष्यात काय होणार बापूजी म्हणतात आपल्या वरच्या दुसऱ्या लोकातून दुसऱ्या ब्रह्मांडातून गॅलेक्सीतून युनिवर्समधून हजारो परग्रहींचे योफो आले त्यांचा धर्तीवर खूप इंटरेस्ट आहे संपूर्ण ब्रह्मांड योफोने भरलेले आहेत आपल्या ब्रह्मांडात राहण्यासाठी जागा नाही म्हणून ते दुसऱ्या सोलर सिस्टममध्ये राहतात आपला सोलर सिस्टम तसेच दुसरे सोलर सिस्टम आणि पूर्ण गॅलेक्सी भरलेले आहेत दूर दूरून ग्रेट ग्रेट सुद्धा लोक आले कारण त्यांना माहीत झाले की ऑल मायटी ऑथॉरिटी या धर्तीवर गुप्तपणे कार्य करतात हे त्यांना कळले म्हणून दुसऱ्या सोलर सिस्टममधूनही एलियन्स मनुष्य अवतार घेऊन येत आहेत त्यांना तीन योफो दिसले जर ते योफोवाल्यांच्या कनेक्शनमध्ये असेल तर त्यांना ते दिसेल जेव्हा मी आत्मस्वरूपात निराकारी स्टेजमध्ये असतो तेव्हा मला संपूर्ण मल्टिवर्स दिसते तेथे असे काय काय होत असते ऑलमाल्टीऑथॉरिटी मल्टिवर्स कशाप्रकारे बदलणार फक्त एक ब्रह्मांड नाही तर गॅलेक्सी युनिवर्स सर्व काही दिसत असते तुम्ही आत्मस्वरूपात स्थित होऊन परमशांतीचे व्हायब्रेशन पसरवाल तर तुम्हाला शांती मिळेल आणि दुनियेला पण शांती मिळेल आनंद भया तर काय बापूजी येणाऱ्या सर्व घटना आकाशिक रेकॉर्डमध्ये लिहिल्या असेल बापूजी म्हणतात रेकॉर्डमध्ये लिहिली नाही पण रेकॉर्ड बदलते बघा एका ब्रह्मांडाचा मालक दुसऱ्या ब्रह्मांडावर हल्ला करतो असे सायन्समध्ये सांगतात की एक गॅलेक्सी दुसऱ्या गॅलेक्सीला खाऊन टाकते ती विलीन होते असे म्हणतात ना जसे राजा महाराजा हल्ले करून आपले राज्य वाढत होते तसेच महाशिव गॅलेक्सीचा मालक दुसऱ्या गॅलेक्सीवर हल्ला करतो तेव्हा गॅलेक्सीची लिहिलेली स्क्रिप्ट बिघडली संपून गेली ना अनंत भैया उदाहरणात ब्रह्माने या धरतीची स्क्रिप्ट बनवली नंतर दुसऱ्या ब्रह्मांडाचे महाब्रह्मा धर्तेवर येऊन बघतील की हे व्यवस्थित चालू नाही तर तो स्क्रिप्ट बनवू शकतो का बापूजी म्हणतात बदलू शकतो वेळ आल्यावर महाशिव महाकाल बनून अनंतकोटी ब्रह्मांडाला आपल्या रोम रोमात सामावून घेतो अशाच प्रकारे परम महाशिव युनिवर्सचा मालकसुद्धा अनंतकोटी गॅलेक्सींना आपल्या आत सामावून घेत असतो वेळेनुसार सृजन विसर्जन होत असते आता ब्रह्माने आपल्या ब्रह्मांडाची स्क्रिप्ट लिहिली होती ती बदलली ना सर्व काही बदलत आहे कारण दूर दूरून आपल्या ब्रह्मांडात आतले इतके धर्म कोठून आले ते पूर्वीच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले स्क्रिप्टमध्ये बदल होतो ब्रह्मांड महाब्रह्मांड युनिवर्स ग्रेट ग्रेट युनिवर्स अगदी मल्टिवर्सची सुद्धा स्क्रिप्ट बदलते जेव्हा दूरवरून मल्टिवर्सच्या क्रिएटरने हस्तक्षेप केला तर संपूर्ण मल्टिवर्स बदलते तेव्हा स्क्रिप्ट बदलून जाते आपले मल्टिवर्स ज्याला शंभर कलेचे ब्रह्मांड म्हणतात तसेच दोनशे कलांचे तीनशे कलांचे ब्रह्मांड व कितीतरी बेहेदचे बेहेदच्या कलांचे ब्रह्मांडाचे मालक बेहेदचे बेहेदचा चा ऑलमाठी ऑथोरिटीवरून निरीक्षण करत असतात आणि काम करून घेत असतात अनंत भैया बापूजी असं म्हणू शकतात की कोणीतरी परग्रह शक्ती मनुष्याला आपल्या स्क्रिप्टच्या अनुसार चालवत असते बापूजी म्हणतात होय नेहमी स्क्रिप्टच्या अनुसार ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड चालत असते अनंत भया मनुष्याला चालवत असतात बापूजी म्हणतात मनुष्याला चालवण्याचं नाही मनुष्याला चालवण्यासाठी पूर्वीवरती यमलोकात प्रत्येक आत्म्याच्या कर्माच्या खात्याची नोंद वही असायची ते कर्मानुसार त्यांना वेगवेगळ्या योनीत पाठवायचे या आपल्या शास्त्रात लिहिलेल्या खूप जुन्या गोष्टी आहेत अनंत भया मनुष्य आपल्या कर्मावर आधारित असतो हीच त्याची कर्माची बँक असते कर्माची नोंद आकाशिक रेकॉर्डमध्ये असते मनुष्याला कर्माचे फळ आपल्या कर्मानुसार भोगावे लागते त्यामुळेच सुख दुःख निर्माण झाले असे आकाशिक रेकॉर्ड प्रमाणात असते मनुष्याला त्याच्या कर्माचे रेकॉर्ड जास्त महत्त्वाचे असते यात आपलं काय मत बापूजी म्हणतात मनुष्य आत्म्याचा कर्माचा लेखाजोखा त्याच्यात रेकॉर्ड असतो त्याच्या कर्मामुळेच कारण शरीर बनते कारण शरीरावरून सूक्ष्म शरीर बनते सूक्ष्म शरीरावरून स्थूल शरीर बनत असते आणि स्थूल शरीराच्या आधारावर तो कर्म करत असतो आत्मा स्वतःचा निर्माता त्याला हवं ते करू शकतो तो स्वतःचाच मित्र आणि स्वतःचा शत्रू पण असतो जर तो आत्मस्वरूप बनला तर खूप काही करू शकतो आनंद भैया परगही माणसाला मदत करू शकतात पण त्याला जबरदस्ती करू शकत नाही बापूजी म्हणतात परग्रही अर्थात उच्च दर्जाचा आत्मा दुनियेला नकारात्मक बनू शकत नाही कारण चांगली आत्मी वाईट करू शकत नाही ते उच्च दर्जाचे आत्मे हाय डायमेन्शनमधून आलेत त्यांचं या धर्तीवर येण्याचा उद्देश वेगळाच आहे ऑलमायटी ऑथॉरिटीने साकार रूपात या धर्तीवर अवतार घेतला हे त्यांना माहीत झाले म्हणून ते ऑलमायटींना शोधत आहे अनंत भैया बापूजी बाबा वांगाने मंगळ ग्रहाच्या भविष्याबद्दल सांगितले होते की दोन हजार एकशे त्र्याऐंशीमध्ये परमाणू हल्ले होतील तोपर्यंत माणसेही तेथे पोचली असतील अनेक सायंटिस्टने सांगितले की मंगळ ग्रहावर यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या तेथील जीवनसृष्टीबद्दल अर्धा तासाचा व्हिडिओ आहे त्यात तुम्ही आधीच सांगितले होते की मानव आधी मंगळ आणि इतर ग्रहावरही होता दुसऱ्या गॅलेक्सीवाल्या आत्म्याने हल्ले केले नंतर तेथील जीवन संपून गेले आज तेथे ते खोदले तर खूप काही सापडण्याची शक्यता आहे का आपण त्याबद्दल काय सांगाल बापूजी म्हणतात आपण याविषयी पुढील भागात बोलूया परम शांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहेदची पर महाशांती